हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द फॉर्म्युलाज ऑफ टोटल सरफेस एरिया फ्रेंड्स हाऊ टू फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ एनी फिगर म्हणजेच एकूण पृ पृष्ठफळाची सूत्रे कोणकोणती आहेत आणि क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे धन्यवाद सरफेस एरिया म्हणजेच पृष्ठफळ टोटल सरफेस एरियाची डेफिनेशन आपण या ठिकाणी बघूयात द एरिया ऑफ ऑल फेसेस इज कॉल्ड द टोटल सरफेस एरिया स्टँडर्ड युनिट ऑफ सरफेस एरिया आर स्क्वेअर सेंटीमीटर अँड स्क्वेअर मीटर पृष्ठफळ प्रत्येक पृष्ठाचे एकूण पृष्ठफळ म्हणजेच त्याचे पृष्ठफळ होय पृष्ठफळाचे प्रमाणे ते क चौरस सेंटीमीटर आणि चौरस मीटर आहे मित्र हो पृष्ठफळ काढत असताना प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्या सगळ्यांचे ॲडिशन म्हणजेच त्याचं एकूण पृष्ठफळ असते हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे ओके नाव वी आर गोईंग टू लर्न अबाउट द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब टोटल सर्पेस एरिया अ क्यू इज इक्वल टू सिक्स इंटू साइड स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स एल स्क्वेअर वेअर यल इज द लेंथ ऑफ द साईड ऑफ अ क्यूब म्हणजेच घनाचे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिला बाजूचा वर्ग बरोबर सहा यल वर्ग यल ही त्या घनाची बाजू आहे आणि घनाची प्रत्येक बाजू ही सारख्या मापाची असतेच म्हणजेच त्याचं एकरूप असतात हे आपण सगळ्यांनी माहिती ठेवलं पाहिजे ओके नाऊ टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबाईड क्युबाइड मीन्स इष्टिकाची चिती इस्टिका चितीचे पृष्ठफळ कसं काढायचं या ठिकाणी बघणार आहोत आणि त्याचं सूत्र आहे त्याचा फॉर्म्युला असा अशा प्रकारचा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबाईड इज इक्वल टू टू इन ब्रॅकेट लेंथ टू विड्थ प्लस इन टू हाईट प्लस हाईट टू लेंथ ओके इज इक्वल टू टू इन ब्रॅकेट एल इन्टू डब्ल्यू प्लस डब्ल्यू इंटू एच प्लस एच इंटू यल इष्टिकाची okay? तिचे पृष्ठफळ बरोबर दोन कंसात लांबी गुणल्या रुंदी अधिक रुंदी गुणला उंची अधिक उंची गुणला रुंदी म्हणजेच दोन कंसात एल गुणला डब्ल्यू प्लस डब्ल्यू गुणला एच अधिक एच गुणला एल ओके अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे आणि अशा प्रकारचा टोटल सर्पेस एरिया आपल्याला क्युबाईटचा काढता येऊ शकतो धन्यवाद टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर वृत्तची तिचं पृष्ठफोळ कसं काढायचं आहे हे टाका या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे एरिया ऑफ द कर सरफेस ऑफ सिलेंडर फर्स्ट वी आर गोईंग टू फाईंड द एरिया ऑफ द कर सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर आणि त्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सरकम्फरन्स ऑफ बेस बेसचा सरकम्फरन्स घ्यायचा आहे त्याला गुणीला हाईट करायची आहे म्हणजेच टू पाय आर एच हे एरिया ऑफ द कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर असं त्याचा सूत्र आहे टोटल सर्फेस एरिया जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र अशा प्रकारचं आहे टोटल सर्फेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू एरिया ऑफ द कर सर्फेस प्लस एरिया ऑफ द टू फ्लॅट सर्क्युलर फेसेस इज इक्वल टू टू पाय आर एच प्लस टू पाय आर स्क्वेअर टू पाय आर एच प्लस टू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू टू पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर अशा प्रकारचं तो सूत्र आहे आणि त्याचं गुप्तचित्राचं पुष्ठकोळ आपल्याला अशा प्रकारचं काढता येतं ओके सरफेस एरिया ऑफ कोन शंकूचे पृष्ठफळ हाऊ टू फाइंड सर्फेस एरिया ऑफ कोन शंकूचे पृष्ठफळ कसे काढावे याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणता फॉर्म्युला यासाठी वापरला जातो तेही या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला त्या शंकूचा कर सरफेस एरिया पाहावं लागेल त्याचं सूत्र याप्रमाणे आहे कर सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू पाय आर एल आरमिन्स रेडियस ऑफ द बेस

शंकूचे पृष्ठफळ बरोबर पाय आर एल वक्रपृष्ठफळ पाय आर एल आलं आहे शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर शंकूचे पृष्ठफळ पृष्ठफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर एल इंटू पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर अशा प्रकारचा शंकूचं एकूण पृष्ठफळ आपण काढू शकतो धन्यवाद ॲट लास्ट वी आर गोईंग टू फाईंड द टोटल सर्फेस एरिया ऑफ अ स्पिअर गोलाचे पृष्ठफळ असे काढावे या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत सरफेस एरिया ऑफस्पियर इज इक्वल टू फोर पाय आर स्क्वेअर गोलाचे पृष्ठफळ बरोबर पाय फोर पाय आर स्क्वेअर अशा प्रकारचं वक्रपृष्ठफळाचे सूत्र आहे आर मीन्स रेडियस ऑफ स्पियर लाईक दिस वी हॅव सीन हाऊ टू फाईंड द टोटल सरफेस एरिओ ऑफ व्हेरियस डायग्राम्स वेरियस जिओमॅट्रिकल फिगर्स अशा प्रकारे आपण विविध आकारांचे पृष्ठफळ कसं पडाय काढायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे धन्यवाद